सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो. प्रीवियस चैप्टर मध्ये सॉरी प्रीवियस लेक्चर मध्ये जे आपण प्रॉब्लेम स्टार्ट केले होते मैक्सिमम काइनेटिक एनर्जी एंड मैक्सिमम वेलोसिटी तेच प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करत आहोत. राइट डाउन फर्स्ट द वर्क फंक्शन ऑफ टंगस्टन is 4.50 electron volt. Full stop. Calculate the speed of fastest electron म्हणजेच त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी काढायची आहे. येस ऑर नो? कॅल्क्युलेट द स्पीड म्हटलाय. स्पीड म्हणजे काय झालं? वेलॉसिटी. फास्टेस्ट म्हणजे काय झालं? त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी. स्पीड ऑफ फास्टेस्ट इलेक्ट्रॉन इजेक्टेड when light whose photon energy is 5.80 electron volt EV 5.80 electron volt shines on the surface. And see here carefully. बोर्ड कडे सगळ्यांनी केअरफुल लक्ष द्या बेटा. फर्स्ट वन गिवन डाटा. आधी आपल्याला काय म्हटलं आहे? वर्क फंक्शन. काय म्हटलंय? वर्क फंक्शन कशाने डिनोट करतो आपण? फाय झिरो. वर्क फंक्शन कशाने डिनोट करतो? फाय झिरो ची व्हॅल्यू किती देऊन आहे? 4.50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आफ्टर दॅट काय म्हटलंय? फोटॉन एनर्जी ना. एनर्जी ऑफ फोटॉन म्हणजे ई कॅपिटल ई म्हणजेच असते ई इक्वल टू एच न्यू अकॉर्डिंग टू प्लँक्स कॉन्स्टंट थेरी. एनर्जी ऑफ फोटॉन ई म्हणजे एच न्यू. किती दिली आहे सांगा? 5 इलेक्ट्रॉन. दोघांचे युनिट सेम आहे. येस ऑर नो? हे समजलं का? ई इक्वल टू एच न्यू असतो. तुम्हाला एनर्जी ऑफ फोटॉन दिला आहे म्हणजेच कशाची व्हॅल्यू गिवन आहे? एच न्यू इक्वल टू 5.80. टू फाइंड काय फाइंड करायला लावलं आपल्याला? मॅक्झिमम वेलॉसिटी. काय फाइंड करायला लावलं? सोल्युशन. आपल्याला जर मॅक्झिमम वेलॉसिटी जरी फाइंड आउट करायला लावली तरी आधी आपण काय फाइंड आउट करत असतो? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. सो के ई मॅक्स, व्हॉट इज द फॉर्म्युला? एच न्यू मायनस 50. एच न्यू किती आहे? 4.0 किती? 3.1. आन्सर किती आलं? इलेक्ट्रॉन बट आता या इलेक्ट्रॉन व्होल्टला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार? जूल मध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्टला कशामध्ये? सो 1.30 इंटू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय होत असते? 1.6 इंटू 10^-19 जूल. सो 1.6 इंटू 10^-19 जूल.
मल्टीप्लाय करा 16 into 0 16 3 जा 48 कैरी 16 1 जा 16 16 plus 4 20 किती डिजिट नंतर पॉइंट येणार 1 2 3 सो आंसर इज 2.080 × 10⁻¹⁹ जूल काय भेटलं आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आता काय फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमम वेलॉसिटी इज दॅट क्लिअर लेट डाउन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाइंड आउट करायची आहे मॅक्झिमम वेलॉसिटी सी हियर केअरफुली नाउ व्ही मॅक्स काय असतो फॉर्म्युला अंडर रूट ऑफ टॉईस ऑफ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अपॉन स्मॉल एम यस ऑर नो सो 2 × KE max किती आहे रे 2.080 × 10⁻¹⁹ एम ची व्हॅल्यू दिली आहे का नाही मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो आपला कॉन्स्टंट किती असतो कॉन्स्टंट 9.1 × 10⁻³¹ जर दिली नसली व्हॅल्यू तर हीच पुटअप करावी लागणार मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि हे पण व्हॅल्यू काही पाठ करायची गरज नाही आहे ऑलरेडी पेपर मध्ये गिवन असते हा 2 × 0 0 2 8 जा 16 कॅरी 2 × 0 0 + 1 2 2 जा upon 9.1 × −19 ऑलरेडी एज इट इज बट हा −31 वर जाऊन काय होणार आहे +31 ओके आता या दोन व्हॅल्यूला सॉल्व करू आपण काय लिहितो पहिले अँटी लॉग त्यानंतर लॉग 4.160 अपॉन मध्ये आपण कोणती साईन मायनस लॉग 9.1 × हा आता हा आहे 10⁻¹⁹ किती आणि प्लस किती आहे 31 तर −19 + 31 किती येणार सांगा 10⁻¹⁹ ओके चला मंडळी आता तुम्हाला आन्सर सांगायचे आहे अँटीलॉग एज इट इज सांगा पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे पॉइंटच्या आधी 1 − 1 मग 0 नंतर पॉइंट 41 मध्ये 6 आणि 0 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून आन्सर सांगा किती 6 1 9 6 1 9 1 ओके साइन मायनस पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे 1 1 − 1 0 0 नंतर पॉइंट 91 मध्ये 0 बघा आता 9.5 × 10⁻¹² आधी आपण सबट्रॅक्शन करून घेऊ राईट डाऊन दिस फास्ट विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे आता बघा आधी आपण सबट्रॅक्शन करून घेऊ किती आहे रे 0.6191 − 0.9590 बोला रे 1 0 11 − 5 6 कॅरी 16 − 10 6 कॅरी 0 − 1 1 बार 0 − 1 सबट्रॅक्शन समजलं यस ऑर नो सो अँटी लॉग काय आली व्हॅल्यू 1 बार 0.6601
इंटू 10^12 पुन्हा बोर्ड कडे लक्ष द्या. अरे या टाइपचा प्रॉब्लेम 3 मार्क्स साठी येते बरं, आणि खूप चिल्लर चिल्लर प्रॉब्लेम्स आहे, समजून घ्या. आता अँटीलॉग आपण कसा फाइंड आउट करत असतो रे, पॉइंटच्या आधीचा डिजिट 10 काय लिहितो पॉवर, तर इथे पॉइंटच्या आधी 1 बार आहे म्हणजे 10^2 काय होणार -1 इंटू ऑलरेडी किती आहे तिथं 10^12. आता अँटीलॉग मध्ये 66 मध्ये 0, 1 मध्ये मीन डिफरन्स आणि त्याची ऍडिशन किती 4, 5, 7, 2. आफ्टर 1 डिजिट काय असतो पॉइंट. सो फायनल आन्सर 4.572 -1 + 12 किती येणार 11. -1 + 12. आता पॉइंटच्या आधी डिजिट 1 आहे बट 10 डिव्हिजिबल बाय 2 आहे का, स्क्वेअर रूट मध्ये 10 डिव्हिजिबल बाय किती पाहिजे 2, येस ऑर नो, आहे का इथं डिव्हिजिबल बाय 2. मग पॉइंटला काय करू, कोणत्या साईडला, राईट साईडला जर शिफ्ट केला तर मायनस होत असते, लेफ्टला शिफ्ट केला तर प्लस. मग आता हा पॉइंट जर मी राईटला शिफ्ट केला 1 डिजिट तर 1 मायनस होणार. सो 4.572 राईट साईडला शिफ्ट केला तर 1 काय झाला मायनस, तर 11 - 1 किती होईल 10. आता आला आपल्या बरोबर सिक्वेन्स मध्ये. चला आता स्क्वेअर रूट मध्ये 45 मध्ये 7, 2 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगा. 45 मध्ये 7, 2 मध्ये मीन डिफरन्स ऍड करून सांगा. तुम्हाला एवढा चान्स दिला सांगायचा तरी एक जण धड आन्सर सांगून निघाल, तुम्ही नका सांगू, तुम्हाला स्वतःच कॉन्फिडन्स नाही आपलं बरोबर करायचं, सांगा रे बाबा तुम्ही, नाही तर 1.5 घंटा लावा. 6.761 आणि याला 2 ने काय होईल डिवाइड, तर 10^5 मीटर पर सेकंड व्ही मॅक्स. राईट डाऊन.